अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्याचा अट्टहास केला, त्याबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. आमदार बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत. दिवसभराकरता कामकाज तहकूब केलंय, एक वेगळी परिस्थिती या ठिकाणी आज पाहायला मिळते. खर तर बिरभर बादशाचा कारभार आहे. इथं आपण जर पाहिलं का, इथं मुख्यमंत्री सगळ्या महाराष्ट्राच्या पूर्ण 288 आमदार वरचे आमदार सगळ्या अधिवेशनाच्या याच्यातली अशी अवस्था जर असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काही दुर्दैवी दुसरी गोष्ट असू शकत नाही. मला तर तसं मला बरंही वाटून आलं का आज एक दिवस बंद पडला, आमचे गावच्या गावं आयुष्यभर बंद राहतं. इथं हा जो प्रसंग आला म्हणजे कसं, मला आनंदी मी आनंदावं थोडस, कारण हे झटके सामान्य माणसाला रोज पडतात. आता इथं जर अवस्था हे अधिकारी करत नसेल, इथं जर इतकी दुर्लक्षित असेल तर तिकडे खाली काय करत असणार, याच ते म्हणतं ना सीतेवरून भातावरून सीतेची परीक्षा असं सगळं, तशातला हा प्रकार आहे. आता मला वाटतं त्यांना निलंबित केलं पाहिजे सगळ्यांना. कोणाला निलंबित केलं पाहिजे जे संबंधित, आणि बावनकुळे नाही राजीनामा दिला पाहिजे. ऊर्जामंत्री आहे, पालकमंत्री आहे, ते महाराष्ट्र या नागपूरचे पालकमंत्री आहे आणि ऊर्जामंत्री असताना तुम्ही कारभार चालवता कसा, काय करताय तिथं तुम्ही, ठेकेदारीचं लक्ष आहे का फक्त? इथं जर अशी अवस्था आहे तर ग्रामीण भागात काय अवस्था असणार, याच्यावरून मंत्रीपद कसं चालतं याच्यावरून हे निष्पन्न होते. त्याच्या खालचे अधिकारी कसे लबाळ आहे हे स्पष्ट होते. आम्ही मारलं तर तुम्ही बोमलता. आता काय मारायला नाही पाहिजे का, चोपडायला पाहिजे का त्यांना? आता काय करणार तुम्ही? आता काय, हा पूर्ण 288 आमदारांनी जर मला सांगितलं आमची कोण जमत नाही तर मग मी बरोबर पाहतो. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल सह अमित जोशी, झी मीडिया, नागपूर.